नवी मुंबई नेटवर्क। अपने प्रभाग के जनता की न्याय हक की आवाज बुलंद करते हुए नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन के ढील ढिलैये कारभार के विरुद्ध सी वार्ड प्रभाग क्रमांक 108 के नागरिकों के साथ पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने आज नवी मुंबई महानगर पालिका के बाहर आमरण उपोषण छेड़ा था। इस आमरण उपोषण के जरिए विशाल डोलस ने जो मांग रखी है उसमें शामिल है सीवूड सीबीएसई स्कूल 93 में छात्रों को एडमिशन देने में भेदभाव करने वाले अधिकारियों पर सख्त कार्रवाई की जाए। शाला क्रमांक 93 मध्ये प्रवेश प्रक्रिया झाल्या, त्यामध्ये नर्सरी प्रक्रियेमध्ये 21 लोकांना कागदपत्राअभावी काढलं गेलं। ते भाडेकरू होते, त्यांचं ऍग्रीमेंट रजिस्टर्ड नव्हतं म्हणून त्यांना काढलं गेलं। परंतु दुसऱ्या बाजूला 40 लोकांची डायरेक्ट प्रवेश प्रक्रिया करण्यात आली, त्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटिनी झाली नाही आणि 21 मधले 6 लोक तीच होती, त्यांना जेव्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेकमेंडेशन केलं त्यावेळेस त्यांना डायरेक्टली प्रवेश देण्यात आला। ही बाबसुद्धा मी प्रशासनाच्या समोर आणली, परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी हे उत्तर दिलं की ज्यांचे प्रवेश आहेत ते सगळे दिग्गज आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये काय करता येत नाही। परंतु जो निर्णय आहे, न्यायाची भूमिका जी आहे, नियमाची भूमिका जी आहे, ती संबंधित विभागाची असते आणि तिथे नियमामध्ये कोणत्या प्रकारचा आपण कॉम्प्रोमाइज केला नाही पाहिजे ही बाब पण त्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे। तरीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे गैरप्रकार घडलेला आहे, कायद्याच्या बाहेर जाऊन प्रवेश प्रक्रिया झालेली आहे आणि आपण बघताय या ठिकाणी जे पालक आहेत ते अजूनसुद्धा आता ऑगस्ट महिना झालेला आहे, प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। तर आमचं म्हणणं प्रवेश प्रक्रिया होईल नाही होईल, परंतु ज्यांनी हा जो भेदभाव केलेला आहे, जी अनियमितता केलेली आहे, 21 लोकांना वेगळा न्याय, 40 लोकांना वेगळा न्याय, अशा प्रकारची भूमिका आजच्या काळात जर होत असेल, जी नवी मुंबई महानगरपालिका आपण आधुनिक महानगरपालिका बोलतो आहे, जर सगळ्या आत्ताच्या घडीला जर ही गोष्ट, ज्या RTIचा हा काळ आहे, माहितीच्या अधिकारामध्ये सगळी माहिती उपलब्ध होते, असं असताना देखील अशा प्रकारचा अन्याय जर आपला शिक्षण विभाग करत असेल, आयुक्तांच्या मर्जीतील किंवा आयुक्तांच्या अखत्यारीतील अधिकारी जर काम करत असतील तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। उद्यान विभाग में नियम बाह्य तरीके से काम से निकाले गए 6 बहुउद्देशीय कामगारों का पुनर्वसन किया जाए। वर्ष दीड वर्षापासून 2021 पासून प्रशासनाचं एकदम आपण म्हणतो की बेकायदेशीरपणे कारभार या ठिकाणी सुरू आहे। गेल्या दीड दोन वर्षापासून अनेक वेळा पाठपुरावा पत्र व्यवहाराच्या माध्यमातून अनेक चर्चा डिस्कशन, यानंतर आपण अनेक वेळा प्रशासनाला संधी दिली। या ठिकाणी 2021ला उद्यान विभागातील 6 कामगारांना काढण्यात आलं होतं आणि त्या जागी तेच काम करण्यासाठी बोर्ड ऑफ सिक्युरिटी जी आहे महाराष्ट्राची, त्यातील काही गार्डना त्यांच्या जागी ठेवण्यात आलं होतं। खरं तर ज्यांना काढलं ते बहुउद्देशीय कामगार म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेत काम करत होते आणि आपल्याकडे आत्तापर्यंत बहुउद्देशीय कामगारांना कधीही कमी करण्यात आलं नाही। जर कमी करायचं असेल तर नवी मुंबईत काम करणाऱ्या इतर बहुउद्देशीय कामगारांना सुद्धा कमी करावं लागेल त्या ठिकाणी, कारण एका व्यक्तीला एक न्याय आणि दुसऱ्या व्यक्तीला दुसरा न्याय अशी भूमिका या देशामध्ये चालू शकत नाही, कारण संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे। असं असताना देखील फक्त 6 जणांनाच कामावरून काढण्याचं कारण काय, याची मागणी जेव्हा आपण अभिजित बांगर साहेबांना केली त्यावेळेस त्यांनी, त्यावेळेचे तत्कालीन उपायुक्त जयदीप पवार यांच्याकडे 2 विभाग होते, शिक्षण विभाग आणि उद्यान विभाग, त्यांना असे आदेश दिले की आपण उद्यान विभाग आणि शिक्षण विभागामध्ये ह्या 6 कामगारांना समाविष्ट करून घ्या आणि त्या अनुषंगाने त्यावेळेस शिक्षण विभागामध्ये 2 कामगार आणि उद्यान विभागात 4 कामगार अशा प्रकारच्या नियुक्त्या करण्याकरता नवीन फाईल बनवल्या गेल्या। प्रशासकीय मान्यता 2021लाच झाली, परंतु त्या दरम्यान जयदीप पवार साहेबांची बदली झाली, ते इकडनं निघून गेले आणि पूर्ण कारभार जो आहे त्यानंतर ठप्प झाला। जे 6 मजदूर आहेत ते 2021पासून ते आत्तापर्यंत हे बेरोजगार झालेले आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कशा प्रकारे चाललेला आहे याबाबत प्रशासनाला कोणत्याही प्रकारचं काही घेणं देणं नाही। तर त्यामुळेच अनेक वेळा आपण याबाबत विनंती केली, ठिय्या आंदोलन केलं, अनेक वेळा प्रशासनाने पण पत्र दिलं की तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही कारवाई करू, परंतु प्रशासन या ठिकाणी लक्ष द्यायला
लक्ष देत नाही, जाणून बुजून या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम जे आहे हे अधिकारी करत आहेत। याचं कारण म्हणजे जी निरागस्ता आहे, जे काम आहे हे फुकट होणारं काम आहे। म्हणजे ह्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एखादं काम फुकट करायचं असेल तर इकडच्या अधिकाऱ्यांचा पेन जो आहे तो चालत नाही। शिक्षण विभाग के कुछ अधिकारियों और कर्मचारियों की लापरवाही के कारण प्रशासकीय मान्यता होने के बावजूद भी गए वर्ष भर से युवाओं को नियमानुसार काम पर बहाल न करने वाले अधिकारी और कर्मचारियों की जांच कर दो वर्षों का पगार कामगारों को प्रदान किया जाए। शिक्षण विभाग जे लिपिक है जी चुकी है काम करणाऱ्या कामगारांची संख्या जी आहे ती आयुक्तांना वेगळी दाखवली, जी जास्त होती त्यामुळे कार्यादेश त्यांना देण्यात आले नाही। ही बाब तात्कालीन उपायुक्त कुडुसकर साहेबांनी मान्य केली होती की आमच्याकडनं चुकी झाली, आमच्या माणसाकडनं चुकी झाली। ती चुकी मान्य करून एक वर्ष झालं तरीसुद्धा अजून त्या कामगारांना कार्यादेश दिले नाहीत, गेल्या दोन वर्षापासून त्यांना पगार नाही। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रशासकीय मान्यता जेव्हा घेता आयुक्तांकडून घेता त्या काळाच्या आणि त्यांच्या जागी जर तुम्ही दुसऱ्यांना भरती करत असाल तर ती झालेली फसवणूक आहे। जर तुम्ही सिवूडसाठी दोन कामगारांची संख्या मंजूर करून घेतलेली आहे आणि त्याच्या जागी जर तुम्ही बेलापूर इतर ठिकाणचे कामगार जर भरती करत असाल तर ही जी फसवणूक आहे ही आयुक्तांची फसवणूक आहे, ही जी फसवणूक आहे नवी मुंबईतील नागरिकांची फसवणूक आहे, ही सर्वांचीच फसवणूक आहे। आणि याबाबत अनेक वेळा आत्ताचे जे सहाय्यक उपायुक्त आहे यांनासुद्धा विनंती केली आहे, सर अशा प्रकारची चुकी झालेली आहे, त्यांनी ती मान्य केली, परंतु त्याच्यावरती काम करण्याचं काम जे निर्णय घेण्याचं काम जे आहे, जी भूमिका घेण्याचं काम जे आहे हे तिकडच्या संबंधित अधिकाऱ्याचं आहे। असं असताना देखील कोणत्याही प्रकारे त्या वारंवार त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, हे जे कामगार आहेत त्यांच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं अशी जी बाब आहे ही सारखी सारखी समोर येत आहे। समाज विकास विभाग अधिकारी की उदासीनता के कारण दो वर्षों से बंद डे केयर सेंटर की इमारत तत्काल शुरू कर उदासीन समाज विकास विभाग अधिकारी के खिलाफ सख्त एक्शन लिया जाए और जल्द धोरण निश्चित कर डे केयर का लोकार्पण किया जाए। डे केयर सेंटर जो है त्याची इमारत 2021 बनून पडलेली आहे, अनेक वेळा प्रशासनाला सांगून सुद्धा की आपण धोरण बनवा आणि त्या ते डे केअर कार्यान्वित करा। माझ्यासकट अनेक पक्षांनीसुद्धा त्या ठिकाणी पत्र दिलेले आहेत, परंतु त्याबाबतसुद्धा अजूनपर्यंत कोणत्या प्रकारची भूमिका प्रशासनाने ठोस घेतलेली नाही। ते डे केअरसुद्धा असंच पडून आहे, जुनं होत चाललेलं आहे, वारंवार याबाबत सगळेच लोक मागणी करत आहेत। तर आमचं म्हणणं आहे हे आहे की जर तुम्ही ते डे केअर चालूच करायचं नव्हतं तर ते बांधलं कशाला, आणि एवढा पैसा जो आहे लाखो रुपये कशाला खर्च केला, याचा अर्थ असा आहे की तुमचा समन्वय नाही आहे स्थापत्य विभागाशी, तुमचा समन्वय नाही आहे, तुम्ही एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम करत नाही आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं ना की फुकट या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याला काम करायचं नाही। कॉन्ट्रॅक्टरच्या फाईल ज्या आहेत या 15-15 दिवसामध्ये काढल्या जातात, त्यांची बिलं मंजूर केली जातात, कारण त्या ठिकाणी अपेक्षा असतात। या ठिकाणी जनतेचं काम आहे, हे फुकटचं काम आहे, आणि त्यामुळे त्यांना हे काम करायचं नाही आहे। ही जी प्रवृत्ती आहे ही सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। आमची तर मागणी आहे ज्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला असेल त्या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे। इस दौरान विशाल डोलस ने इशारा दिया कि जब तक नवी मुंबई महानगर पालिका उन्हें ठोस आश्वासन नहीं देती वे अपना आमरण उपोषण जारी रखेंगे। चौकशी करण्याचे आदेश जर आयुक्तांनी दिले नाहीत तर आम्ही हे जे उपोषण आहे हे उपोषण आम्ही मागे घेणार नाही। आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं तरी आमची तयारी आहे, परंतु अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी आहे। उनके इसी आक्रमक भूमिका को देखते हुए हरकत में आए नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन द्वारा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर ने विशाल डोलस और सिस्टम मंडल से चर्चा कर उनकी सारी मांगों पर सकारात्मक प्रतिसाद देकर उनकी मांगों को मान्य किया। आयुक्त के ठोस आश्वासन के बाद विशाल डोलस ने अपने आंदोलन को पीछे लिया है। आनंद होता है कि माझ्या विभागातल्या ज्या काही समस्या होत्या, प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न होता आणि प्रवेश आणि डेकर संदर्भातील प्रश्न होता, आयुक्तांबरोबर आमची चर्चा झाली
आणि चर्चेमध्ये आयुक्तांनी सुरुवातीपासूनच सकारात्मक असं त्यांनी त्यांचं हे दाखवलं आणि त्यानुसार आमच्या ज्या मागण्या होत्या ज्या उद्यान विभागातील कामगारांना काढलं होतं तर त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. तशा प्रकारच्या प्रक्रिया पुढे पार पाडण्याचे आदेश त्यांनी आमच्यासमोरच दिले. त्या ठिकाणी पोलीससुद्धा उपस्थित होते आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्या दोन कामगारांना कार्यादेश द्यायचे होते राहून गेले होते त्यातील एकाला मिळालेले आहे, त्या दुसऱ्याला पण ताबडतोब ते कार्यादेश देण्याचे आदेश जे आहेत हे आयुक्तांनी दिलेले आहेत. त्यासोबतच डे केअर सेंटरचा जो महत्त्वपूर्ण विषय होता आणि त्या बाबतीमध्ये सप्टेंबरमध्ये डे केअर सेंटर सुरू होईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या सगळ्या ज्या मागण्या होत्या म्हणजे त्यांनी तुर्तास मंजूर केलेल्या आहेत. कारण ऑलरेडी त्या मागण्या ज्या होत्या ते योग्यच होत्या आणि आम्ही खूप वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि मला असं वाटतं की या विभागातील ज्या आमच्या माता भगिनींनी जो सपोर्ट दिला, विभागातील जे नागरिक आहेत त्यांनी पण, जे तरुण आहेत त्यांनी पण जो सपोर्ट दिला, त्याच्यामुळे मला वाटतं प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल आणि त्यासोबतच त्यांच्याही अशा काही प्रश्नांच्या भविष्यामध्ये काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील असं मी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी ग्वाही देतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.